प्रयत्न। पुण्यामध्ये देखील लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आलाय। 45 वर्षांपुढील नागरिकांना दुसऱ्या डोसला प्राधान्य दिलं जात आहे, तर 18 ते 44 वयोगटातील 2 लसीकरण केंद्रांवरून संख्या आता 5 नेण्यात आली। तर 45 पुढच्या नागरिकांसाठी कोविशिल्डसाठी 97 केंद्र, तर कोवॅक्सिनसाठी 18 केंद्र सुरू ठेवण्यात आली आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। सलग 4 बंद असलेलं लसीकरण मोहीम आता पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालेली आहे। खरं तर आजचा 5 दिवस आहे आणि 5 दिवशी राज्याला जवळपास 9 लाख लसींचे डोस मिळाल्यानं आता लसीकरण जे आहे ते सुरळीतपणे सुरू होत आहे। खरं तर पुण्यातील आता आपण कमला नेहरू रुग्णालयामध्ये आहोत। याच रुग्णालयामध्ये 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना देखील लस दिली जाते आणि त्यासाठी पुण्यामध्ये आत्तापर्यंत 2 ठिकाणी हे लसीकरण केंद्र सुरू होतं, त्यामध्ये आता वाढ देखील करण्यात आलेली आहे। साधारणपणे ही संख्या आता 5 गेलेली आहे। तर दुसरीकडे ज्या नागरिकांना पहिल्या टप्प्यात म्हणजे 45 वयोगटाच्या पुढील नागरिकांना जी लस देण्यात आलेली आहे त्यांना दुसरा डोस या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो की सकाळपासूनच अनेक लोक ही कमला नेहरूच्या रुग्णालयामध्ये लसीकरण केंद्रांवर रांगा लावून या ठिकाणी बसलेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा लसीकरण मोहीम जी आहे ती सुरळीतपणे सुरू होते। त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी येताना रजिस्टर करून यावं, जेणेकरून लसीकरण केंद्रावर होणारा गोंधळ हा होणार नाही आणि लसीकरण मोहीम जी आहे ती यशस्वीपणे या ठिकाणी सुरू राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह किरण ताजणे, झी मीडिया, पुणे। बातमी मागची बातमी म्हणजे बीड शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे। DYSP संतोष वाळके यांना देखील मारहाण झाली, त्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या तरुणांची चांगलीच धुलाई झाली आहे। गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना शिस्त पाळण्यास सांगितलं, मात्र यावेळी काही तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली। 6 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीय। या धर्तीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी माझी रत्नागिरी माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केली आहे। कोरोनाला रोखण्यासाठी फ्रंटलाईन वर्कर पुन्हा एकदा जोमानं कामाला लागलेत। कोरोनाची दुसरी लाट थोपवणं आणि तिसऱ्या लाटेचा शिरकाव होऊ न देणं हा त्यामागचा उद्देश आहे। कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे बारामती तालुक्यात 7 कडक लॉकडाऊन घेण्यात येतोय। काल मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात आला। या काळात फक्त मेडिकल आणि हॉस्पिटल सुरू राहतील, तर दूध विक्री सकाळी 7 ते 9 या वेळेतच सुरू असेल। भाजी मंडई इतर दुकानं बंद राहतील, मात्र MIDC सुरू राहील। जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांच्या परिसरात आजपासून संचारबंदी असेल। केंद्राच्या 200 परिसरात लसीकरण करणाऱ्या नर्स, डॉक्टर, कर्मचारी आणि नोंदणीकृत लाभार्थ्यांनाच प्रवेश असेल। रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी हे आदेश दिलेत। केंद्रावरील गर्दी आणि वादाचे प्रसंग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। बातमी मागची बातमी म्हणजे